नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी युद्धभूमीवरून एक अतिशय सकारात्मक बातमी आलेली आहे रशिया आणि युक्रेन या दोन देशांच्या दरम्यान एका बाजूला युद्ध सुरू असताना आता चर्चेलाही सुरुवात झाली आहे लारूसमध्ये या चर्चेला सुरुवात झालेली आहे संपूर्ण जगाला चिंतेच्या मध्ये टाकणारं हे युद्ध कधी संपणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि सगळेजण वाट पाहत आहेत की या दोन देशामध्ये भडकलेलं हे युद्ध लवकरात लवकर थांबावं आणि त्या दृष्टीनं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे दोन्ही देशाचे प्रतिनिधी हे चर्चेला समोरासमोर बसलेले आहेत बेलारूसमध्ये या चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे एक आशा निर्माण झालेली आहे एका बाजूला हे युद्ध आणखी भडकणार आणि या युद्धामध्ये इतर देश सुद्धा सहभागी होतील का या युद्धाचा भडका या दोन देशांच्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये उडेल का अशा शक्यता वर्तवलेल्या जात असताना अणुबॉम्बच्या संदर्भातल्या धमक्या एकमेकांना दिल्या जात असताना चर्चेची दारं पुन्हा खुली झालेली आहेत हे अतिशय सकारात्मक अशी बाब म्हणावी लागेल आणि चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याच्या साठी म्हणून दोन्ही देशांचे प्रतिनिधी आता समोरासमोर आलेले आहेत आणि बेलारोस मध्ये या चर्चेला सुरुवात झालेली आहे संपूर्ण जगाचा जीव भांड्यात टाकणारी ही बाब म्हणावी लागेल अतिशय सकारात्मक बातमी गेल्या चार दिवसातली ही म्हणावी लागेल कारण या दोन देशातला जो वाद आहे तो चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय टेबलवर दोन्ही देश जे शत्रू म्हणून एकमेकांकडे पाहत होते ते आता चर्चेच्या मार्ग माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत ही निश्चितपणे संपूर्ण जगाच्या शांततेच्या दृष्टीनं अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल वेग या क्षणाची कारण अखेर सकाळपासून वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या पण या सगळ्या शक्यतांच्या दरम्यान चर्चेची जी शक्यता होती ती, -ती मात्र खरी ठरताना दिसतेय आणि एका बाजूला दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांना पराभूत करण्यासाठी अक्षरशः बॉम्बचा वर्षाव करत आहे अनेकांचे जीव जात आहेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत खूप मोठी जीवितहानी आहे या युद्धामध्ये पण त्याच दरम्यान हे सगळं चिंताजनक वातावरण असताना चर्चेची दारं पुन्हा खुली झालेली आहेत ही जगाच्या दृष्टीनं या दोन देशांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची सकारात्मक बाब या घडीचे म्हणावे लागेल आणि ही चर्चा अखेर सुरू झालेली आहे दोन्ही देशांचे प्रतिनिधी हे समोरासमोर बसून या जो प्रश्न आहे दोन देशांच्या दरम्यानचा तो प्रश्न सोडवण्याच्या करतायत हे निश्चितपणे एक सकारात्मक बाब आहे संपूर्ण जगाच्या आणि या दोन देशांच्या भवितव्याच्या दृष्टीनं सुद्धा तर रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला आणि त्यानंतर युक्रेन सुद्धा जबरदस्त असा प्रतिकार रशियाला करत आहे त्यामुळे या दोन्ही देशांच्या दरम्यान घणघोर असं युद्ध सुरू आहे या युद्धात अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेक निष्पाप नागरिकांनासुद्धा केवळ सैनिकांनाच नाही तर निष्पाप नागरिकांना सुद्धा आपले प्राण गमावे लागत आहेत अने, आणि अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे हजारो लाखो लोक असे आहेत जे निर्वासित म्हणून आता आ, आपला आसरा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत इतर देशातले विद्यार्थी म्हणा नागरिक म्हणा त्या देशामध्ये अडकून पडलेले आहेत दोन्ही देशांना आणि केवळ त्या दोन्ही देशांनाच नाही तर जगभरातल्या अनेक देशांना या युद्धाची झळ बसणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच हे युद्ध थांबावं अशी आशा आहे अशा परिस्थितीत आता ही अतिशय बेलारूसच्या सीमेवरून आलेली सकारात्मक बाब म्हणावी लागेल की युद्धासाठी एकमेकांना भिडलेल्या युद्धाचा भडका उडालेल्या त्या युद्धभूमीवर अखेर दोन्ही देश एकमेकांसमोर चर्चा करायला बसलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी आता एकमेकांशी चर्चा आहेत आणि आपण आशा करूया की ही चर्चा सकारात्मक दिशेनं जाईल आणि आत्ता जे एकमेकांवर जबरदस्त असे हल्ले चढवले जात आहेत या हल्ल्यांना पूर्ण विराम मिळेल शस्त्रसंधी होईल आणि चर्चेच्या माध्यमातूनच या दोन देशाच्या दरम्यान असलेल्या प्रश्नावरती उत्तर शोधलं जाईल दोन्ही देशांच्या आणि जगाच्या भविष्यासाठी हितासाठी ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच रशिया युक्रेनमध्ये सुरू झालेल्या या चं जगभरातून निश्चितपणे स्वागत होणार आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत चार दिवस केवळ एकमेकांवरती गोळ्या चालवल्या जात होत्या एकमेकांवरती मिसाईल डागले जात होते जीव घेतले जात होते आज मात्र चर्चेचा हात पुढे करण्यात आलेला आहे कोण कोण या चर्चेमध्ये आहे काय त्याचा कुण तपशील आहे महत्वाचं म्हणजे युक्रेनचं शिष्टमंडळ आणि रशियाचं शिष्टमंडळ या दोन शिष्टमंडळाची ब्रेदुल्स मध्ये चर्चा होत आहे आणि यासोबत जर बघितलं तर गेल्या पाच दिवसापासून सगळ्यानंतर हे दोनही राष्ट्र जे आहे युक्रेन असो किंवा रशिया असो हे दोन्ही राष्ट्र एकमेकाच्या विरोधात गोळीबार करत होते आणि अनेक लोक निर्वासित होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलची ची बैठक होत आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे दोन्ही देश एक सोबत चर्चा करून कुठेतरी सकारात्मक मार्ग निघावा यासाठी प्रयत्न सुरू झालेला आहे दोन तीन शिष्टमंडळ बेलारुस इथे पोहोचलेले आहेत आपल्याला माहित असेल की बेलारूसने रशियाला पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण या त्यांच्या कारवाईबद्दल या सगळ्या पाशीमध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे आणि युक्रेनचा प्रयत्न आहे की रशियाने आपलं सैन्य परत बोलवावं तर रशियाची मागणी आहे की शरणागतकी पटरावी युक्रेनने लोकांच्या हातामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हातामध्ये युक्रेन शस्त्रास्त्र दिलेले आहे आणि दुसरी त्याच्या तुलनेमध्ये रशियाची शक्ती जी आहे ती महा शक्तीशाली आहे त्यांच्याकडे अतिरिक्त तुल्यबळ आणि त्याविषयी जास्त असं म्हणावं लागेल की लष्करी सामर्थ्य आहे अशा लष्करी सामर्थ्याच्या पार्श्वभूमीवरती आता ही चर्चा सुरू झाली आहे या चर्चेतून कुठेतरी मार्ग निघावा असं संपूर्ण जगाची इच्छा आहे आणि सोबतच जर बघितलं तर भारताने याच पद्धतीने म्हटलं आहे की शांतीच्या मार्गातून त्यातून मार्ग निघावा शांतीच्या प्रस्तावातून आणि सोबतच हे युक्रेनने जो हल्ला केला आहे तो थांबवण्यासाठी भारतही प्रयत्न करेल असंही त्यांनी म्हटलंय पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं आताही अजूनही काही शहरांमध्ये गोळीबार सुरू आहे काही ठिकाणी गोळीबार बंद करण्यात आलेला आहे दोन शहरांमध्ये खास की किव आणि खारकीव या शहरांमध्ये सध्या जो कर्फ्यू होता तो देखील युक्रेन सरकारने उचललेला आहे उठवलेला आहे आणि सोबतच तिथल्या लोकांना सीमा भागात जाण्यासाठी परवानगी देखील दिली आहे असं असताना आता या शिष्टमंडळाच्या दोन्ही देशाच्या शिष्टमंडळातून चर्चेचा मार्ग जर निघत असेल चर्चेच्या मार्गातून जर निघत असेल चर्चेच्या मार्गातून कुठेतरी शांतीचा मार्ग निघला आणि शांतीच्या मार्गातून युक्रेनमध्ये जे सुरू असलेलं वार आहे ते बंद होईल आणि देशा देशापुढे आणि जगापुढे एक शांतीचं प्रतीक पुढे येण्याची शक्यता आहे पण तो जर ही चर्चा यशस्वी झाली तर अन्यथा असं म्हणावं लागेल की पुन्हा चर्चेच्या फेरी सुरूच राहील पहिली फेरी सध्या सुरू आहे चर्चेची पहिली फेरी सुरू आहे पण चर्चेची पहिली फेरी सुरू होण्याच्या आधी रशियानं अटी ठेवलेल्या आहेत या अटी नेमक्या काय आहेत आणि त्या अटींवरच ही चर्चा पुढे जाणार आहे का त्या मान्य केल्या तर महत्वाचं म्हणजे जर बघितलं युक रशियाची मागणी आहे की नाटोनी ज्या पद्धतीनं ना युक्रेनच्या किनार भागांमध्ये ज्या पद्धतीनं नाटोनी ना अनेक आपले संस्थानं उभारलेले आहे सोबतच म्हणता येईल इमारती उभारलेल्या नाटो या भागात नियंत्रण स्थापन करण्याचा प्रयत्न करतात याची भीती कुठेतरी रशियाला आहे आणि रशियाने स्पष्ट केलं की नाटो यामध्ये कुठेही सहभागी होणार नाही सोबतच दुसरं त्यांनी स्पष्ट आहे की युक्रेनच्या संदर्भात ज्या पद्धतीनं अनेकदा युक्रेन हे त्याचे रशियाचे जे विरोधी शत्रू राष्ट्र आहे त्यांच्यासोबत हात मिळवणी करून रशियामध्ये अनेकदा शा जे अंतर्गत कलह माजवण्याचा प्रयत्न करतात ते देखील दूर करण्याचा प्रयत्न आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तरी हे दो अनेक अशा अनेक महत्त्वाच्या अटी आहे ज्या म अटींचा अजूनही रशियाने खुलासा केला नाही पण त्यांचं म्हणणं आहे की पहिली सगळ्यात महत्त्वाची अटी आणि युक्रेननी शरणागती पत्र करावी त्यावरती राष्ट्रपती जे आहेत युक्रेनचे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही शरणागती पत्रकार नाही आणि रक्ताचा शेवटचा शेम थेंबेवडचा असेल तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि या जनतेला कधीही पारतरत्त्यात टाकणार नाही त्यामुळे या चर्चेच्या फेरी आता पहिल्यांदा तर चर्चा होणार नव्हती कुठेतरी चर्चेचा मार्ग निघालेला आहे आणि त्या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघावाचा प्रयत्न आहे निश्चितच आता आंतरराष्ट्रीय अभ्यासक अभय पटवर्धन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत आपण त्यांच्याकडे जाऊया अभय सर आता युद्धभूमीवरून आलेली या घडीची सगळ्यात सकारात्मक बातमी म्हणावी लागेल ही की दोन्ही देश एका बाजूला युद्धभूमीवर लढत असताना चर्चेसाठी सुद्धा टेबलवर बसलेले आहेत तुम्ही याच्याकडे कसं पाहताय ही किती मोठी गोष्ट आहे अतिशय आशादायक पिक्चर आहे हे एकंदर हा कारण हा जो लढा चालू होता हा विशेष करून तिथलं सरकार पदच्युत करून नवं सरकार जे रशियाच्या अधीन राहील किंवा रशिया समर्थक राहील असं सरकार स्थापन करण्याचा पुतीनचा प्रयत्न असणार तर आता जी चर्चेची फेरी सुरू होणार आहे त्याच्यात युक्रेननी ज्या अटी टाकलेल्या आहेत की पहिल्यांदा तुम्ही सीजफायर करा मसेन्या पाठव मागे घ्या मग आम्ही बोलू तर तसं काही होणार नाही कारण रशिया हे जीत आहेत म्हणजे जिंकलेले आहेत त्यामुळे ते या अटी कधीच मान्य करणार नाहीत हां युक्रेन हा हरलेला नाही आहे त्यामुळे तो आपल्या अटींवर ठाम राहिला आहे त्यामुळे काही दिवस तरी किंवा पहिले एक दोन फेऱ्या ही एक स्टेलमेट टाईप ऑफ थिंग राहील असं मला वाटतं बरं पण अशा परिस्थितीमध्ये जर समजा रशियाच्या अटी मान्य केल्या तर त्याचा अर्थ असा होईल की सार्वभौमत्वावर सुद्धा धोका निर्माण होईल युक्रेनच्या आणि युक्रेन ते स्वीकारेल का नाही सार्वभौमत्वावर धोका रशियाला कधीच द्यायचा नव्हता त्यांना हा रशियाची एकच मागणी होती की युक्रेननी अमेरिकेच्या आणि नाटोच्या जवळ जाऊ नये आणि नाटो आणि अमेरिकेनी युक्रेनमध्ये येऊ नये हा ते जोपर्यंत जे बारा देश त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव नंतर घेतलेले आहेत आपल्या पंखाखाली नाटो आणि अमेरिकेनी तिथपर्यंत त्यांना आलेलं चालतंय पण युक्रेनमध्ये त्यांना नको आहे कारण ते एकदमच उंबरठ्यावर उभे राहतात हे आता सध्या पडवी पड़ुच, पडवीच्या बाहेर झालेले आहेत त्यामुळे बफर स्टेट जर गेलं तर रशियाला त्यांच्याकडनं धोका आहे अमेरिका आणि नाटो राष्ट्रांकडून म्हणून ते युक्रेनचं सार्वभौत्वर कधी घाला घालणार नाहीत पण युक्रेनला हे नाटोमध्ये किंवा अमेरिका पंखा जाऊ नाही पण आता युक्रेनला जो अनुभव आलेला आहे अमेरिकेचा किंवा नाटो देशांचा कारण आतापर्यंत त्यांना सातत्यानं रशियाच्या विरोधात खंबीरपणे उभं राहायला या दोन देशांनी मदत केली पण जेव्हा युद्धाची वेळ आली जेव्हा मदतीची गरज आली तेव्हा मात्र त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेणार नाही असं म्हणाले मग अशा मित्रांसाठी म्हणा किंवा अशा लोकांशी मैत्री करण्यासाठी रशियाशी वैर घेणं हे इथून पुढच्या काळात युक्रेन करू शकेल युक्रेनच्या दृष्टीनं सुद्धा ही मोठी कसोटीची वेळ असेल अगदी बरोबर आहे कारण एकदा ज्यांनी ठेस खाल्ली तो परत त्या रस्त्यावर शंभरदा पाहून चाललेला आहे पहिल्यांदा युक्रेनला वाटलं होतं की नाटोमध्ये गेल्यावर आणि अमेरिकेची मदत मिळाल्यावर आपल्याला त्याचा फायदा होईल पण आता युक्रेनला ही खात्री आहे की अमेरिकेकडनं किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून जर हत्यारं घ्यायची असतील तर पैसे फेकले की हत्यार मिळतील पण ते आपल्याला घेणार नाही आणि घेतलं तरी ते आपल्या बाजूनी उभे राहणार नाही मग त्यांच्यामध्ये जाण्यात फायदा काय आहे हा एक जो मोठा प्रश्न आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बेलारुसनी रशियाला दिलेला आहे सूट की तुम्ही आमच्या भूमीवर अन्वस्त्र तैनात करा आम्हाला काही हरकत नाही आहे आम्ही आपली तटस्थता सोडतो याचा अर्थ असा की टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरायला युक्रेन युक्रेनमध्ये जाणं किंवा बेलारुसच्या साईडने युक्रेनमध्ये टॅक्टिकल वेपन वापरणं जे अगदी सीमेच्या दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन ते बर्बाद करू शकतात अशा लोकांना अशा वेळेला ते अण्वस्त्र वापरणं रशियाकरता सोपं आहे युक्रेन सुद्धा तीनशे ऐंशी न्यूक्लियर वेपन्स आहेत जगाभरला तो सगळ्यात तिसरा मोठा अण्वस्त्र देश आहे पण तो वापरू शकणार नाही कारण रशियाची जी वाटचाल होते आहे ती तिन्ही साईडने होते आहे म्हणजे पूर्व उत्तर आणि पश्चिममधनं आणि पाच थ्रस्ट लाईन्सवर होते म्हणजे पाच ॲक्सिसवर होते आहे तर प्रत्येक ठिकाणी टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरणं हे शक्य नाही त्यांना एका ठिकाणी वापरू शकतात पण त्याचा इतका सॉलिड रिटॅलिएशन होईल आहे की जे पाकिस्तानचं आपला हे समीकरण हेच युक्रेन आणि रशियाचं समीकरण आहे त्यामुळे युक्रेन दुसऱ्यांदा परत कधी हे करण्याच्या भानगडीत पडणार नाही पण यात एक मुद्दा कोणाच्या लक्षात येत नाहीये म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडलाय त्याबद्दल की रशिया जर आता युक्रेन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मात देताना दिसतोय अशावेळी रशियासारख्या राष्ट्राला एक जबाबदार राष्ट्र म्हणून ओळखलं जातं मग अशा राष्ट्राला अण्वस्त्र त्याची धमकी का द्यावी लागली त्यांना खूप मोठ्या प्रमाणात समोरून प्रतिकार होतोय म्हणून की जगावर प्रेशर आणायचंय अमेरिकेसारख्या किंवा नाटोसारख्या देशांवर प्रेशर आणायचंय म्हणून आ... नाटो आणि अमेरिकेवर प्रेशर आणण्यापेक्षा त्यांना युक्रेनवर प्रेशर आणायचं आहे की ते त्यांना सांगू आता आहेत की बाबा तुम्ही जर न्यूक्लिअर वेपन वापरण्याचा विचार जरी केला तरी तुम्ही आमच्यावर मारू शकत नाही पण आम्ही तुमच्यावर मारू आणि दोन्ही बाजूंनी मारू म्हणजे रशियाच्या बाजूनी पण मारू आणि बेलारूसच्या बाजूनी पण मारू त्यामुळे संपूर्ण युक्रेन खा म्हणजे बर्बाद होऊन द्यायला आहे दुसरं hmm. म्हणजे त्यांनी अमेरिकेला आणि नाटो राष्ट्रांना धमकी दिलेली आहे की बेलारूसच्या सीमेवर नाटो राष्ट्र जी छोटी छोटी राष्ट्र आहेत बारा जी रशियामध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाहेर पडली होती तिथे नाटो आलेली आहे त्यांना नाटोनी पंखाखाली घेतलेला आहे तिथपर्यंत वेपन येऊ शकतात तर ते म्हणतात की तुम्ही जर तिथे जरी आले तर तुमची जी सेना तिथे आहे त्यांच्यावर आम्ही बेलारुसपर्यंत हल्ला करू शकतो hmm. त्यामुळे दोघांनाही त्यांनी आपल्या टाचेखाली रगडलेला आहे बर पण आता तुम्हाला वाटतं की जर समजा आणखी परिस्थिती गंभीर बनली चर्चेतून मार्ग निघाला नाही तर अशा वेळी फ्रान्स कडून दिली जाणारी धमकी नाटो देशांकडून होणाऱ्या हालचाली ते सुद्धा कुठेतरी शेवटी कारण त्यांच्या क्रेडिबिलिटी क्रायसिसचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी ते पुन्हा उतरू शकतात या युद्धात अशी काही शक्यता दिसते तुम्हाला नाही सर मला शक्यता वाटत नाही कारण दोन गोष्टी आहेत ज्याचा करता सो आहे तो अमेरिका आहे अमेरिका प्रत्यक्ष युद्धभूमीपासनं हजारो किलोमीटर दूर आहे फ्रान्स जर्मनी ब्रिटन हे युद्धभूमी फक्त दोन ते तीन हजार किलोमीटर दुरीवर आहे त्यांना बेचीरा करणं हे रशियाला अतिशय सोपं जाणार आहे पण अमेरिकेला करणं जाणार नाही त्यामुळे अमेरिकेने जे मागे केलं होतं व्हिएटनाम मध्ये किंवा कोरियामध्ये कि ज्या वेळेला चीननी आणि रशियानी अणुयुद्धाची धमकी दाखवली त्यावेळेला यांनी थर्टीएट पॅरेलवर सीज फायर केलं तसेच जिथे सुद्धा ते करू शकतात त्यामुळे यु, युक्रेन त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही यापुढे तरी आतापर्यंत ठेवला चुकी झाली असेल बरोबर असेल ते थे, त्यांचं धोरणच ठरवेल पण माझ्या मते तरी याच्यानंतर युक्रेन त्यांच्यावर विश्वास नाही ठेवणार नक्कीच सर तुम्ही सोबत राहाच आता एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत नगराळेंच्या जागी संजय पांडे नियुक्ती करण्यात आलेली आहे या घडीची एक मोठी बातमी म्हणावी लागेल संजय पांडे यांना मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती मिळालेली आहे आणि हेमंत नगराळे जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांच्या जागेवर आता संजय पांडेंची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे खरं तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांच्या बद्दलचा निर्णय झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या संदर्भातला सुद्धा निर्णय झालेला आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत उदय काय अधिक माहिती आहे या निर्णयाबद्दलची राज्याच्या गृह विभागाने मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडे यांची नियुक्ती अधिकृतरित्या आता जाहीर करण्यात आलेली आहे सध्याचे विद्यमान पोलीस आयुक्त मुंबईचे हेमंत नगराळे यांच्या जागी आता संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे गेले काही दिवस सातत्याने संदर्भात चर्चा होत होत्या मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत ते बदलण्यात येणार आहेत त्यासंदर्भात आता राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे संजय पांडे यांना मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर आता राज्याचे जे विविध डीजी पद आहेत ते देखील आता भरले जाणार आहेत हेमंत नर नगराळे यांना देखील डीजी रँक वर आता पदोन्नती जी आहे ती देण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते पण हा बदल अचानकपणे का करण्यात आला कारण हेमंत नगराळे यांना फार काळ झालेला नव्हता मुंबई च्या आयुक्त पदावर येऊन आणि अचानकपणे हा बदल एक अचानक बदल झाला असं म्हणता येणार नाही विलास कारण गेले काही महिने या संदर्भात सातत्यानं चर्चा सुरू होते त्याचबरोबर संजय पांडे हे देखील डीजी रँकचे अधिकारी आहेत आणि ते देखील काहीसे नाराज होते त्यामुळे कुठेतरी समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारकडनं केला जातो असं म्हटलं जात आहे मात्र यामध्ये काही पोलिसांचं अंतर्गत जे आहे काही राजकारण ते देखील काही प्रमाणात कारणीभूत असल्याची माहिती मिळते मात्र सध्या जी अधिकृत राज्य सरकारकडनं जाहीर करण्यात आलेले त्यानुसार संजय पांडे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत आणि त्याबद्दल अधिकृत माहिती जी आहे राज्य सरकारकडनं जाहीर करण्यात आलेली आहे धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल यासोबत बुलेटिन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे रशिया आणि युक्रेन या दोन देशांच्या दरम्यान आता चर्चेला सुरुवात झाली आहे बेलारूसमध्ये या चर्चेला सुरुवात झाल्यानं संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडलेला आहे दोन्ही देशांच्या दरम्यान युद्धाचा भडका उडाला आणि या युद्धामुळे जगभरात झळा सोसावे लागत आहेत अशा परिस्थितीत हे युद्ध आणखी किती दिवस चालणार या प्रश्नानं सगळ्यांनाच घेरलेलं होतं याच दरम्यान दोन्ही देशांच्या दरम्यान चर्चेची दारं खुली झाली आहेत आणि चर्चेतून मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी हा हे आता समोरासमोर बसून चर्चा आहेत ही अतिशय सकारात्मक बाब म्हणावी लागेल आशादायी बाब म्हणावी लागेल लगेचच युद्ध थांबेल आणि युद्ध बंदी होईल अशी शक्यता सध्या नसली तरी सकारात्मक बाब ही आहे की दोन्ही देश युद्धभूमीवर लढत असताना सुद्धा चर्चेसाठी आज टेबलवर बसायला तयार झालेत याच सोबत आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत